फक्त सकाळी एक ग्लास घ्या आणि वातरो, पोट साफ न होणे, अपचन, पित्त, थकवा, सांधेदुखी, कंबरदुखी इत्यादीपासून कायमस्वरूपी आराम मिळवा. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैली, व्यायामाचा अभाव, पोषक आहाराच्या अभावाने आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे बहुतेक आजार हे वात, कफ, पित्त दोष कारणांमुळे होत असतो. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, अपचनाचा त्रास आहे, वारंवार पोटात गॅस होतो, कंबरदुखीचा त्रास आहे, नेहमी थकवा जाणवतो, तर आजचा हा उपाय करा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. उपाय जाणून घेण्याअगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच नवनवीन आरोग्यवर्धक व्हिडिओ सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पहा. नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला 1.5 ग्लास पाणी घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे ओवा. या ठिकाणी आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. ओव्यामध्ये 7% कार्बोहायड्रेट, 21% प्रोटीन, 17% खनिज, 7% कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, थायमिन, आयोडीन, साखर, सेपोनिन, टेनिन असते. आयुर्वेदानुसार ओवा हा पचनक्रिया सुधारतो. ओवा हा 10 शामक असल्याने सांधेदुखीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याचबरोबर ओव्यामध्ये अँटीबायोटिक घटक असल्याने त्वचेचे विकार, खाज येणे किंवा त्वचा लालसर होणे अशा समस्या कमी होण्यास मदत होते. ओव्यामध्ये थायमॉल हे सुगंधी जंतुनाशक घटक असतात. यामुळे ओवा अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल असल्याने कफ कमी करण्यास मदत होते. ठिकाणी आपल्याला 1 चमचा ओवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे मित्रांनो, तमालपत्र. या तमालपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय पोटॅशियम, लोह, सेलेनियम यांचीही मात्रा अधिक असते. चवीला कडू, वीर्याने उष्ण, लघुगुणाचे तमालपत्र त्रिदोष शमन, विशेषतः कफ दोष व वात दोष कमी करते. ऍसिडिटी, पित्त या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. तमालपत्र नियमित सेवनाने चांगली झोप येते. जर तुमचे डोके, मान दुखत असेल तर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो. या ठिकाणी आपल्याला 1 तमालपत्र यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे 1.5 ग्लास पाणी 1 ग्लास राहीपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. किंवा या ठिकाणी 1.5 ग्लास पाणी 1 ग्लास राहीपर्यंत या ठिकाणी आपण गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये आणखी आपल्याला एक पदार्थ मिक्स करायचा आहे, तो म्हणजे गूळ. या ठिकाणी आपल्याला 1 चमचा गूळ यामध्ये मिक्स करायचा आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि कित्येक प्रकारच्या पोषण तत्वांचा समावेश आहे. हे पोषक घटक त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे. ऐन तारुण्यात चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे, सुरकुत्या इत्यादी समस्या गुळाच्या वापरामुळे कमी होण्यास मदत होते. गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने पचन प्रक्रिया देखील सुरळीत राहू शकते. जेवणानंतर जर आपण गुळाचा 1 खडा खाल्ला तर पचनासंबंधित समस्या दूर होतील. त्वचा, केसांसाठी गुळ हा खूप फायदेशीर आहे. गुळाच्या सेवनाने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. मुरमाची समस्या कमी होते. चेहऱ्यावरील डाग सुद्धा कमी होण्यास मदत होते. या ठिकाणी आपल्याला 1 चमचा गुळ यामध्ये मिक्स करायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी या पाण्यामध्ये गुळ पूर्णपणे विरघळेल. या ठिकाणी आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचे आहे. आपल्याला हे पाणी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे आहे. हे पाणी घेतल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होईल, पोट साफ होईल, पोटात गॅस होण्याची समस्या दूर होईल, पित्त होणार नाही, वात रोग दूर होईल, सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल, गुडघेदुखी, कंबरदुखीच्या समस्या दूर होतील, चेहऱ्यावरील पिंपल, सुरकुत्या, काळे डाग कमी होईल, शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होईल, लठ्ठपणा कमी होईल, वजन सुद्धा कमी होण्यास मदत होईल. नियमित आपल्याला हा 2 महिने हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो, नक्कीच करून पहा, नक्कीच आपणास फरक पडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.